संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथे राष्ट्रीय महामार्ग पुन्हा नाशिक काम पूर्ण झाले असून सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण आहे. अधिसूचना 2013 रोजी जाहीर होऊन जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मौजे हिवरगाव पावसा येथे टोल वसुली चालू आहे. आपल्या कामातील चुका दडपण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला जात असून प्रशासनाची दिशाभूल करत स्थानिक ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम ILFS कंपनीचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी करीत आहे. पुन्हा खेड सिग्नल NH16 या रस्त्याचे काम प्रगतीपथावर पूर्ण झाले असून जोरगाव पावसा येथे टोल वसुली चालू आहे. परंतु हे जे काम होत असताना चंदनापुरी असेल, हिवरगाव असेल, आंबी खालचं असेल, इथे वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत दिसते, वारंवार अपघाताची घटना दिसते. परंतु हे जे नॅशनल हायवे अथॉरिटी नाशिक यांनी जे काम दिलेली कंपनी ठेकेदार असतील मोंटो कार्लो असेल, तर त्यांनी जे काम अपूर्ण ठेवलेले आहे ते अपूर्ण कामही या दुर्घटनेला जबाबदार मानावे लागतील. कारण ज्या गावाला ज्या सुखसुविधांसाठी दिलेले सर्व्हिस रोड असतील, सर्व्हिस रोड आज पूर्ण नाही आहे. आणि यांनी जे काम अशी झालेली की ते आज अतिक्रमणाची वेळ त्यात आल्यासारखे दिसते. आणि प्रत्येक वेळेस पोलीस बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागतो हिशोबांतिक आहे. प्रत्येक वेळेस जर नियमानुसार काम झालेलं आहे, नियमानुसार 2014 आधी सूचना जारी झाली, 2018 आज चालू आहे. आणि हा नितीन गडकरींजींचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हटला जातो या नाशिक पुणे हायवेला, मग ह्या कामाला एवढा विलंब का झालेला आहे, किंवा ह्या कामामध्ये ज्या त्रुटी आहे, किंवा जे सर्व्हिस रोड अतिक्रमणाची वेळ त्यात आलेली आहे. तसेच नाशिक पुणे हायवेची चौपदरीकरण काम चालू असताना जी जमीन अधिग्रहणाची जी प्रोसिजर झाली, त्या प्रोसिजरमध्ये पूर्वेकडनं 30 मीटर नॅशनल हायवेचे 30 मीटर ह्या बाजू पूर्वेला 30 मीटर पश्चिमेला अशा दोन्ही बाजूने एक्वेरेशन होणे गरजेचे होते. यातून असे दिसते की चुकीच्या कामावर पांघरून घालण्यासाठी व कंपनीने केलेला गैरव्यवहार दडपवण्यासाठी हा प्रयत्न असावा असे दिसते. रस्ता चौपदरीकरणाच्या कामामध्ये MSCB जे काम होतं, धनलक्ष्मी कंपनीकडे MSCB लाईन शिफ्टिंगचं काम दिलं होतं, कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. सदर कॉन्ट्रॅक्ट दिलेला असताना MSCB त्याची पाहणी करून ते काम कंपनीने व्यवस्थित केलंय किंवा नाही याच्यावरती देखरेख करण्याचं काम MSCBचं होतं. त्यासाठी MSCBला कंपनीकडनं म्हणजे नॅशनल हायवेकडनं जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये नुसती सुपरविजन चार्जेस पेड झालेले आहेत. पण ते काम अपूर्ण असताना MSCBने काम कम्प्लीट झाल्याचं सर्टिफिकेट दिल्यामुळे त्यांना त्यांचं ते कमिशनचं बिल निघालेलं आहे. म्हणजे एकूण जे झालेलं काम आहे, रस्त्यामध्ये काही ट्रान्सफर असतील, पोल असतील, केबल फॉल्टी असतील, हे सगळं काम असं असतानी मेंटेनन्स सदर संबंधित कंपनीकडं 2 वर्षाचा मेंटेनन्स बाकी असतानाही कंपनीकडनं कुठल्याही प्रकारच्या मेंटेनन्समध्ये काम करून घेतलं नाही. मग MSCBची एवढी मोठी जबाबदारी असताना MSCBनी फक्त कमिशन घेण्यापुरतं काम केलेलं आहे, पण प्रत्यक्षात ते कुठल्याही प्रकारची पाहणी करून काम केलेलं नाही. MSCBने एवढा मोठा अनागुंदी कारभार त्या नॅशनल हायवेच्या या रोड शिफ्टिंगच्या लाईनमध्ये केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा नाशिक हायवेमध्ये एवढा मोठा रस्ता बनत असताना जी कंपनी काम अर्धवट सोडून पळून गेली असं प्रत्युत्तर आम्हाला कायम नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालं. मग एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये कंपनी सहज पळून कशी जाते हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. यात आजही सर्व्हिस रोडची अतिक्रमणे जशीच्या तशी असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून सर्व्हिस रोड पार करावा लागतोय. मग याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष कधी घालणार हाच खरा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पाठपुरावा म्हणून सर्व्हिस रोडमध्ये असलेले ट्रान्सफॉर्मरमुळे स्थानिक व वाहन चालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गाने धनलक्ष्मी या कंपनीला लाईन स्थलांतर करण्यासाठी मोठे काम दिले होते व यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला देखरेखीपोटी जवळपास 8 कोटी रुपये अदा करण्यात आले. वीज वितरण कंपनीने यात केवळ पैसे खाण्याचे काम केले असून संबंधित ठेकेदार कंपनीवर अंकुश ठेवण्यात तसेच 2 वर्षे दुरुस्ती देखभाल असताना जाणीवपूर्ण दुर्लक्ष केले असे निदर्शनास आले आहे. यात दोषी असणाऱ्या लोकांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत प्रतिनिधी पाठपुरावा करतच राहणार आहे. प्रतिनिधी राजेंद्र आमरेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, संगमनेर.